दूरसंचार क्षेत्रात प्रचंड क्रांती होतीय अजूनही केंद्र सरकारच्या बीएसएनएल विभागाकडे सर्वाधिक व्यापक मूलभूत तांत्रिक 5G सुविधा आहेत फायव्ह जी सह नव्या सुविधा देण्यासाठी बीएसएनएल केंद्र सरकारकडून भरीव आर्थिक निधी आणि नवतंत्रज्ञान मिळवून देऊ आणि त्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील दूरसंचार सेवा अधिक कार्यक्षम केली जाईल अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली कोल्हापूर जिल्हा दूरसंचार विभागाच्या सल्लागार समितीमध्ये आज ते बोलत होते कनेक्टिंग पीपल म्हणजेच माणसं जोडणारी माणसं असं ब्रिदवाक्य घेऊन भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल विभाग कार्यरत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील या विभागाची जिल्हास्तरीय सल्लागार समिती सदस्यांची बैठक आज ताराबाई पार्कातील मुख्य कार्यालयात पार पडली खासदार धनंजय महाडिक संजय मंडलिक धैर्यशील माने यावेळी उपस्थित होते प्रारंभी महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी सर्व लोकप्रतिनिधी आणि सदस्यांचं स्वागत केलं बैठकीच्या सुरुवातीलाच खासदार मंडलिक यांनी गेल्या वेळच्या बैठकीचा इतिवृत्तांत सादर करावा अशी मागणी केली हा इतिवृत्तांत सदस्यांना देण्याची ग्वाही अरविंद पाटील यांनी दिली त्यानंतर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या दूरसंचार विभागाचा अहवाल सादर केला सध्या बीएसएनएल समोर अनेक समस्या आणि आव्हानं आहेत निधीची कमतरता असल्यानं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय शिवाय खासगी दूरसंचार कंपन्यांचं आव्हानही आहे असं त्यांनी नमूद केलं जिल्ह्याची एकूण लोकसंख्या अडतीस लाख असून गेल्या चार वर्षात चौदा हजार लँडलाईन कनेक्शन रद्द झाली आहेत सध्या केवळ चोवीस हजार सहाशे सेहेचाळीस लँडलाईन फोन सुरू आहेत हे वास्तव पाटील यांनी सांगितलं केंद्र सरकारकडून एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपयांचं पॅकेज देशातील दूरसंचार सुविधेसाठी मंजूर झालंय असंही त्यांनी कबूल केलं यावर बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी त्यापैकी किती निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार जिल्ह्यातील कोलमडलेली दूरसंचार सेवा टॉवर्स उभारणीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि नगण्य संख्या असे प्रश्न उपस्थित केले कोल्हापूर जिल्हा दूरसंचार विभाग अधिक कार्यक्षम आणि बळकट होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील त्यातून बीएसएनएल ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली नुकताच सध्या केंद्र सरकारच्या वतीनं केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णवजी आणि प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपयेचं रिवायवल पॅकेज बी एस एन एलला दिलेलं आहे आणि त्याशा टेक्निकल अडचणी यामध्ये येत आहेत पण लवकरच त्यासुद्धा आव्हानाला आव्हानावर मात करून मोठ्या प्रमाणात फायजेसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून लवकर व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही त्यांनी खासदार प्रयत्न करतो गर्दीच्या ठिकाणी फ्री वायफाय सुविधा द्याव्यात तसंच नेटवर्कमध्ये सुधारणा व्हाव्यात अशी यापूर्वी सूचना केली होती पण अजूनही त्याची पूर्तता झालेली नाही ग्रामीण भागात काही प्रमाणात चोरटी कनेक्शन आहेत त्याबद्दल कोल्हापूर बीएसएनएल विभागानं येत्या आठ दिवसात कारवाई करावी अशी सूचनाही खासदार महाडिक के यांनी केली केंद्र सरकारकडून कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेल्या निधीतून पहिल्या टप्प्यात एकशे एक टॉवर्स उभे केले जातील तसंच गरजेनुसार आणखी टॉवर्स उभे केले जातील कोणत्याही परिस्थितीत बीएसएनएल विभाग फाय जीच्या आव्हानाला तोंड देण्यास सक्षम असेल अशी माहिती महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी दिली रिसेंटली वन पॉईंट सिक्स एट लॅक क्रोर्स एन एलला रिव्हायव्हल पॅकेज मिळालेलं आहे आणि त्याच्यात मुख्यतः फोर जी जिथे आपण बीएसएनएल लाईक करत होतो फोर जी स्पेक्ट्रमसाठी ॲलोकेशन झालेलं आहे आणि फोर जीच्या इक्विपमेंटसाठी पण वीस पंचवीस हजार क्रोर्स आपल्याला मिळालेले ह्या दोन बाबी होत्या जिथे आपण थोडं लाईक करत होतो कारण बाकी ऑपरेटर्सला ऑलरेडी फोर जी असताना बी एस एनकडे फोर जी नॉ ते एक मोठं चॅलेंज आहे आता या रिव्हायबल पॅकेजमध्ये फोर जीचं ॲलोकेशन झाल्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत आपण फोर जी रोल ऑट करू समिती सदस्य गजानन मांजरे सल्लाउद्दीन थोडगे यांनी वाचला ते दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातील दूरसंचार सल्लागार समिती सदस्यांची आणखी एक बैठक आयोजित करून सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी केली बैठकीला समिती सदस्य दिलीप माने बाळासाहेब पाटील सागर पाटील कल्याणराव निकम पृथ्वीराज महाडिक उपस्थित होते तर अनघा भोसले स्नेहा विचारे विक्रांत देशमुख सुधाकर भिसे जान्हवी काळे मनोजकुमार मिश्रा बाळासाहेब हुदळे आर एस निंबाळकर यांच्यासह अधिकारी बैठकीला हजर होते